नमस्कार. कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मला खात्री आहे की आजचा तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला खूप 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 आवडेल, कारण आत्तापर्यंत आम्ही इतिहासामध्ये अशा काही गोष्टी शिकलो ज्याच्यामुळे आमची आम्हालाच लाज वाटावी, हीनतेची भावना निर्माण व्हावी, न्यूनगंड निर्माण व्हावा. मात्र त्याच्यामागचं सत्य खूपच वेगळं होतं. गेल्या काही वर्षात असे अनेक तरुण इतिहासकार पुढे आले की ते आपल्याला शिकवलेल्या इतिहासाच्या मागचं सत्य सांगण्याचा शोधण्याचा प्रयत्न करतात, संशोधन करतात, देशात आणि परदेशात सुद्धा. यांच्याचपैकी एक अरुण निगुडकर, त्यांचा एक शोधनिबंध पुस्तक म्हणा काही म्हणा, असं जे काही लिखाण होतं ते माझ्या वाचनात आलं आणि मग मला असं वाटलं की अरे हे तर सगळ्यांपर्यंत पोचवलंच पाहिजे, कारण तुमच्या माझ्यापैकी प्रत्येक जण आम्ही शाळेत शिकत आलेलो आहोत की अंबिल, गांधार, नरेश, तक्षशिला ही ज्याची राजधानी होती तो गद्दार होता. त्यांनी लोभाबाई त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकलं आणि अलेक्झांडरला आमंत्रण केलं आणि पुरू किंवा पौरसावर आक्रमण करायला सांगितलं. मात्र यामागचं नक्की सत्य काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न आज आपण करूया. चला तर मग आधी काही चित्र, फोटो, स्लाइड्स बघूया आणि मग पुढे जाऊया. हा आहे पौरस राजा आणि अलेक्झांडर यांच्यामधला फोटो. अर्थातच हे सगळे फोटो हे काल्पनिक आहेत. प्रत्यक्ष अलेक्झांडरचं चित्र पुतळे उपलब्ध आहे, पौरसाचं मात्र नाही आहे. हे पौरसाचं गजदळ, जी त्याची ताकद होती, हे हत्ती स्पेशली लढाईसाठी ट्रेन केलेले होते. त्यांच्या बघितलं तर सुळ्याच्या सोंडेच्या कडेला सुळे तर आहेतच आहेत, तलवारी बाण होते आणि असं अंबारीवर बसून अंबी आणि त्याचा भाऊ हे युद्ध खेळत होते. अलेक्झांडरची ताकद होती त्याच्या घोडदळामध्ये आणि नेमबाजांमध्ये. ही सगळी लढाई जी खेळली गेली त्या मंगल हिल्स, आता ह्या पाकिस्तानात गेलेल्या आहेत. उन्हाळ्यातलं हे दृश्य, तर पाऊस सुरू होताच या मंगल हिल्स ह्या अशा हिरव्यागार होतात, असंख्य ओहळ याच्यातून व्हायला लागतात, अचानक धबधबे कोसळायला लागतात आणि बघता बघता सारी सृष्टी हिरवी तर होतेच होते, पण हे सारे ओहळ लहान मोठे हे पुढे झेलम नदीला येऊन मिळतात. ही झेलम नदी ही अर्थातच एरवी अशा प्रकारे कोरडी असणारी थोडीफार, पावसाळ्यात मात्र उधाणावर येते. हा जो सगळा इतिहास घडला किंवा लढाई घडली ती ह्या झेलमच्या आसपास, कारण झेलमच्या एका तीरावर होतं अंबीचं राज्य आणि एका तीरावर होतं पंजाब सिंध या भागाकडे पौरसाचं राज्य. ह्या गंधारचा हा राजा आणि या गंधारमध्ये तक्षशिला युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ, जगातलं पहिलं विद्यापीठ आता ते हे असं आहे. या युद्धाच्या वेळेला मात्र अलेक्झांडरनी या विद्यापीठाला कोणतंही इजा पोचवली नाही. नंतरही जवळजवळ 800 वर्ष हे विद्यापीठ फंक्शनल होतं आणि आर्य चाणक्य हे तिथले गुरु होते. हा एक छोटासा नकाशा, अखंड भारत आपण ज्याला म्हणतो तसा, हे जे गंधार, कंबोज हे जे सगळे राज्य आहे हे त्यावेळेला भारताचाच एक गणराज्य होतं. पौरसाच्या बाबतीमध्ये मात्र किंवा अंबीच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला फोटो, त्यांचं चरित्र, लिखाण असं काही फारसं मिळत नाही. मात्र उत्खननामध्ये अशा असंख्य तोडक्या फोडक्या मूर्ती आपल्याला मिळतात ज्याच्यावरून त्या काळचं वैभव, पोशाख, आपली कल्चरल समृद्धी ही लक्षात येते. कोरीव काम आणि अर्थातच दगडाची शिल्प ही आजही जमिनीखाली टिकून राहिली. याच्या पुढे मात्र अशा प्रकारचं अधिक संशोधन करणं जवळजवळ अशक्य आहे, कारण गंधारचा हा सारा जो भाग आहे तो आता गेलेला आहे, अर्थातच काही भाग अफगाण तर काही भाग पाकिस्तानामध्ये. असे शिक्के काही आपल्याला मिळालेले आहेत, अर्थात हत्ती आहे आणि अलेक्झांडरचा तो वध करतो आहे, त्याचा हा जो घोडा आहे तो पौरसाचा भाऊ अमर त्याच्या संदर्भातलं हे असावं, आणि असे शिक्के मात्र जिकडे तिकडे आपल्याला भरपूर उत्खननात आवडले, चांदीचे, सोन्याचे, तांब्याचे. सगळ्यांना परिचित नाव आणि परिचित फोटो, चंद्रगुप्त मौर्य याचे गुरु आणि जनी मगध राज्याविरुद्ध
आणि एकूणच सगळ्या भारतीय राजांना एकत्र करा आणि परकीय आक्रमणांचा सामना केला म्हणून जागं केलं ते आर्य चाणक्य. आर्य चाणक्य, त्यांचं अर्थशास्त्र, त्यांची नीती हे सर्वांना परिचित. अनेक चित्रपट, मालिका आणि पुस्तकं ह्याच्यावर लिहिली गेली आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आदर असलेले हे गुरु चाणक्य. अर्थातच हा जो फोटो आहे हा तुम्हाला नीट दिसत नाही आहे, पण हा पौरसाचा आहे. त्याची उंची 7 फूट होती आणि प्रचंड पहाडासारखा तो अलेक्झांडरच्या समोर दिसत होता. अलेक्झांडरचे मात्र पुतळे असू देत किंवा चित्र असू देत किंवा काही वेळेला आपण ज्याला मोझॅक टाईल्स म्हणतो त्या टाईल्समध्ये असे तुम्हाला उपलब्ध मिळतात. त्यांनी स्वतःचंही चरित्र लिहिलेलं आहे आणि त्या स्वतःच्या चरित्रात त्यांनी सुरुवातीला, अर्थात ग्रीक चरित्र त्याची इतरांनी अनेकांनी लिहिली गेली, त्याच्या सुरुवातीला त्यांनी म्हटलेलं आहे अंबीला की मोस्ट ट्रस्टेड फ्रेंड. आणि मग 5 महिन्यांनी जेव्हा तो परत फिरला आणि परतीच्या प्रवासात नंतर त्यांनी अंबीबद्दल असं लिहून ठेवलेलं आहे की अंबी वॉज अ ट्रेटर. मात्र काय ट्रेटर म्हणजे काय नेमकं केलं हे मात्र त्यांनी वर्णन केलेलं नाही. अर्थात मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक संशोधकांनी ही लढाई कशी झाली, कुठे झाली, काय झाली, झेलम नदीच्या परिसरात म्हणजे नेमकं काय घडलं त्यावेळेला त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन आपल्याला सांगतं, आपल्याला जे शिकवलं जातं की आपल्याला सगळ्यांना परिचित वाक्य, जेव्हा अंबी अंबीचाला त्याला राज्य मिळालंच मिळालं, पण पौरसाला जेव्हा या अलेक्झांडरच्या समोर उभं केलं गेलं तेव्हा तो म्हणाला की एका राजाने दुसऱ्या राजाला वागवावं असं तू मला वागव, ते का म्हणाला असेल तेही आपण जाणून घेऊया. सिकंदरच्या मृत्यूबाबत मात्र वेगवेगळे प्रवाह आजही आहेत. कोणी म्हणतात तो मलेरियाने गेला, आणखीन कशाने गेला, मात्र अगदी लहान वयातच त्याला मृत्यू आला. आणि असं म्हटलं जातं की भारतीय म्हणजे खालसा हरियाणाच्या आसपासचे जे कोणी लोक होते ते त्याच्या मृत्यूला कारणीभूत होते. आता आपण पुढे बघूया. तर असा हा सिकंदर किंवा अलेक्झांडर मेसेडोनिया इथून निघाला. अर्थात त्याचं स्वप्न होतं जग जिंकायचं, जगज्जेता व्हायचं. तो सुद्धा देवाचा अवतार आहे आणि त्याची आई ही तांत्रिक मांत्रिक अशा शक्तीवर विश्वास ठेवणारी, उपासना तिने केली होती. आणि मग हा सूर्यपुत्र, जसं आपल्याकडे अनेक वेळेला म्हटलं जातं की कर्ण किंवा देवांच्या बाबतीत म्हटलं जातं याचा होता त्याचा होता, जो प्रत्यक्ष सूर्याने जन्म घेतला असं ग्रीक लोक ह्याच्याबाबत समजत, तो अगदी लहान वयातच निघाला जग जिंकायला. आणि मग येता येता वाटेत हा ग्रीकमधला इराण, सिरिया, इजिप्त, मेसोपोटेमिया, फिजिशिया, जुदेया, गाझा, बॅक्ट्रिया इथे सगळीकडे विजय मिळवत त्याची विजयी सेना आता भारताच्या दिशेनं शिरली. मात्र भारतामध्ये प्रवेश करताना त्याचा एकमेव हेतू होता भारत जिंकायचा. अर्थात भारत हा अत्यंत विशाल देश आहे आणि त्याच्यात अनेक राजे त्याही वेळेला होते. त्यांनी ज्या ठिकाणून प्रवेश केला सिंधू नदी मार्गे, त्याच्या आसपास काश्मीर येत होतं, अर्थातच अंबीचं जे राज्य होतं गांधार तेही येत होतं, आणि पौरसाचं राज्य आहे तेही येत होतं. त्याच वेळेला तक्षशिला विद्यापीठामध्ये चाणक्य हे गुरु होते आणि त्यांनी ह्या परकीय आक्रमणाचा धोका ओळखला होता. ते आणि त्यांचे शिष्य सारीकडे भ्रमण करत होते आणि साऱ्या हिंदूंमध्ये जागृती करत होते. फक्त राजांना भेटत होते असं नाही आहे, मगधाच्या राज्यामध्ये त्यांनी शेंडी सोडली आणि त्याचं जे काही आपण ते प्रतिज्ञा केली त्याच्याबद्दल ऐकतो, पण हा झाला फक्त एकच भाग. मात्र ते आणि त्यांचे शिष्य जिकडे तिकडे लोकांमध्ये आणि राजांमध्ये एक प्रकारची चेतना निर्माण करत होते, एक प्रकारे त्यांना परत परत वॉर्निंग देत होते आणि जनजागृती करत होते की परकीय आपापसात पूर्वीचे राजे भांडायचे, त्यांची लढाई व्हायची, पण कधीही मुद्दामून कत्तली, देवळं फोडली वगैरे असं कधी होत नव्हतं. कारण आपली संस्कृती एक होती, देश एक होता, मातृभूमी एक होती. हे परकीय आहेत आणि परकीय म्हणून ते इथे येत आहेत आणि त्यामुळे वाटेवरचे सगळे राजे प्रजा ही युद्धाला उत्सुक झालेली होती. सिकंदर जेव्हा भारताच्या सीमेमध्ये घुसला तेव्हा त्यालाही अगदी लहान लहान गड्या असतील किंवा छोटे छोटे किल्ले असतील त्या ठिकाणी विरोध झालाच झाला, तिथल्या लोकांनी त्याला साथ दिलीच नाही, मात्र त्याला मिसगाईड करणाऱ्या कित्येक गोष्टी त्याच्या कानावर घातल्या गेल्या.
त्याचे हेर जे होते त्या हेरांना चकवलं गेलं, खोटी माहिती पुरवली गेली, आणि एका भ्रमामध्ये जेव्हा तो अंभीच्या राज्यामध्ये म्हणजे गंधारमध्ये शिरला, त्यावेळेला त्यांनी आसपासच्या राजांना पत्रही पाठवली की माझे तुम्ही काय व्हा तर अंकित व्हा. काश्मीरला तेव्हा जो अंभिराज नावाचा एक राजा होता त्यांनी याचं मांडलिकत्व मान्य केलं. जेव्हा तो गंधारमध्ये पोचला तेव्हा जवळजवळ 120,000 सैन्य आणि 15,000 घोडेस्वार आणि त्याच्यापेक्षा इतर अशी जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्ती सेना त्याच्याकडे होती. मात्र त्यावेळेला अंभीकडे फक्त 5,000 सैन्य होतं, फक्त 5,000 सैन्य होतं. अंभीची बहीण अलका ही स्वतः या चाणक्यांच्या बरोबर राजवाडा सोडून गेली होती आणि प्रचारात सहभागी झाली होती. स्वतः अंभीसुद्धा हा चाणक्याचा विद्यार्थी होता, तक्षशिलेचा विद्यार्थी होता आणि त्याच्याही मनामध्ये आपल्या मातृभूमीबद्दल तेवढंच प्रेम होतं. पौरसाबद्दल त्यांनी मुद्दामून आकस असण्याचं थोडंफार सामर्थ्याबद्दल मानवी स्वभाव म्हणून असं असूही शकेल, मात्र त्यांचं आणि त्यांचं नातं होतं. अंभीच्या घरातली एक मुलगी अनुसूया ही पौरसाची आई होती, तेव्हा अशा प्रकारे त्यांचं नातं होतं आणि म्हणून त्यांनी मुद्दामून पौरसाच्या विरुद्ध केवळ आणि केवळ बोलवलं, आमंत्रण दिलं असं पटणं जरा अशक्य वाटतं. आणि म्हणूनच अरुण निगुडकर यांचे शब्द, त्यांची थेरी आपल्याला पटते, अर्थात त्यांनी अभ्यासून लिहिलेलं आहे, नुसतंच लिहिलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की एकमेव या भागातला असा राजा होता अंबी की ज्यांनी अलेक्झांडरचं स्वागत केलं, जंगी स्वागत केलं, त्याला भरपूर त्या काळाच्या ज्या काही कास्य, पितळ, सोनं, चांदी याच्या मूर्ती बहाल केल्या, बैल आणि गेंडे हे बहाल केले की जे ग्रीकमध्ये नव्हते. हे सगळं झाल्यानंतर अर्थातच भारतामधल्या असंख्य गम्य अगम्य गोष्टी, अद्भुत भारत देश होता आत्ता आहे त्याहीपेक्षा, ह्या सगळ्या त्याला दाखवायचा, चुणूक दाखवायचा प्रयत्न केला, त्याचं अगत स्वागत केलं, त्याच्या सैन्याला दाणापाणी पुरवलं. आणि जवळजवळ म्हणजे ही जी सगळी घटना आहे 23 सनापूर्वी 325-26 या काळातली आहे. त्याचा विश्वास संपादन केला, झेलम नदीवर पूल बांधण्यासाठी स्वतः मदत केली आणि प्रत्यक्ष लढाईच्या वेळेला आपलं 5,000 सैन्यसुद्धा अलेक्झांडरच्या बरोबर दिलं. मात्र गंमत बघा, अलेक्झांडर जेव्हा भारतात आला त्यावेळेपासून 5 महिने जवळजवळ पाऊस सुरू होण्याच्या तोंडावर त्यांनी त्याला लढाई करायला सांगितली. इथली टोपोग्राफी, इथलं वातावरण, हवामान, पाऊस पाणी याची अलेक्झांडरला त्या मनाने कमी माहिती होती. आणि मग ऐन पावसाच्या तोंडावर झेलम नदी त्यांनी पार केली आणि तो अंभीच्या राज्यात घुसला. आपण सगळ्यांनी हे ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, गडदचा अंधार होता आणि मग त्यांनी वरची ज्या ठिकाणी पाण्याला उतार होता अशी वाट पकडली आणि तो शिरला, हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात सत्यता आहेच आहे. मात्र आज शिरला परतीची वाट मात्र त्याची आता मुश्किल होणार होती, कारण झेलम नदी पुरावर आलेली होती, तुफानावर आलेली होती. मंगल हिल्स मगाशी आपण ज्या बघितल्या त्याच्यामधून असंख्य लहान मोठे ओहळ आणि प्रचंड मोठे मोठे दगडी शिळा या येत होत्या. इतकी तुफानावर शिरली की त्याचा परतीचा प्रवास जवळजवळ अशक्य करून टाकला. सुरुवातीच्या काळामध्ये त्याचे घोडे चिखलात त्याचे पाय रुतत होते आणि अर्थातच बाणांनी त्यांनी लढाईला सुरुवात केली. 8 तास ही जी लढाई आहे ही 8 तास लढाई चालली. या बाणांनी अंबीची सेना नक्कीच घायाळ होत होती, मात्र अंबी त्याची सगळी प्रजा अगदी स्त्रियासुद्धा युद्धात उतरल्या होत्या आणि त्याचं सगळ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अंबीकडे प्रचंड मोठं गजदळ होतं. हे ट्रेंड हत्ती होते, मी बघितलेले आहेत की त्याच्या सुळ्याला पण त्यांनी कसं काय काय केलेलं आहे वगैरे. तर त्याच्या पायाखाली अलेक्झांडरचं जे सगळं सैन्य होतं ते चिरडलं जात होतं, त्याच्या सोंडेनी जखमी होत होतं, जे त्याच्या वाटेत येतील हत्तींच्या त्यांना ते उचलत होते वर ज्याच्या अंबारीमध्ये टाकत होते, अंबारीमध्ये वर केल्याबरोबर त्याचा शिरच्छेद होत होता. हे जे हत्ती होते ते त्याचे पाय कापत होते घोड्याचे, घोड्यावर पाय कापलेले अर्थातच घोडेही कोसळून पडत होते आणि त्याच्यावर बसलेले घोडेस्वारही कोसळून पडत होते आणि ते सगळं चिरडत हत्तीदळ चाललं होतं. जेव्हा त्याच्या निम्म्याच्या वर प्रजा मारली गेली, जास्तीच मारली गेली, तेव्हा मात्र अलेक्झांडर त्यांनी याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून स्वतः आपला घोडा हा पौरसाच्या दिशेने घुसवायचा प्रयत्न केला. पौरसाच्या दिशेने तो येत असताना मध्ये वाटेतच त्याचा जो पौरसाचा भाऊ होता अमर नावाचा तो पुढे आला आणि त्याच्या हत्तीने त्याचा जो लाडका घोडा होता बुकीफिलस बुकीफाइल फाइलस याचे पाय कापले
आणि अलेक्झांडर जो होता, तुम्हाला माहीत आहे की त्याचे पाय कापले, तो घोडा मेला, इतकंच आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्या नावाने त्याने एक शहर बसवलं हेही माहिती आहे. पण हे अर्ध सत्य परत दडवलं गेलं, पाय कापले गेले आणि मग अशा वेळेला हा अलेक्झांडर घोड्यावरून खाली पडला, त्याचं शिरस्त्राण उडून गेलं, त्याच्या हातातल्या तलवारी ज्या होत्या त्या जी काही शस्त्र होती ती सगळी गळून पडली, वेगाने खालती पडला होता. आणि मग तो उठायचा प्रयत्न करतोय, तो त्याच्यासमोर पौरस उभा राहिला. अलेक्झांडरच्या मनाने कितीतरी मोठा उंच धिप्पाड वयोवृद्ध उत्तम सेनानी हा जसा अलेक्झांडर कुशल सेनानी म्हटला जातो तसा पौरससुद्धा अत्यंत कुशल सेनानी होता, अनुभवी होता. आणि मग अशा निशस्त्र खालती पडलेला अगतिक झालेला हा अलेक्झांडर जगज्जेता स्वप्न बघणारा, मात्र प्रत्यक्षात दयायाचना करत असणारा, त्याच्या चेहऱ्यावरचे केविलवाणे भाव, त्याला कळून चुकलं होतं की आपला मृत्यू आता अगदी जवळ आलेला आहे, कोणत्याही क्षणी पौरस आपल्याला मारू शकेल. मात्र पौरसाने असं केलं नाही, त्याने त्याला उठायला सांगितलं, उभरायला सांगितलं आणि तो काही बोलणार, कारण तो आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे ज्याच्या हातात शस्त्र नाही आहे अशा निशस्त्र माणसावर चालवात चालवू नये असं म्हणतात. तो त्याला असं काही सांगणार सांगतोय, तोच या अलेक्झांडरचे अंगरक्षक पुढे आले आणि त्या अलेक्झांडरला मागे घेऊन गेले. अर्थात आपल्याला सांगितलं जातं या लढाईमध्ये अलेक्झांडर जिंकला, पण मग अलेक्झांडर जिंकला होता तर मग त्यांनी पौरस आला, त्याचं राज्य आणि त्याच्याहीपेक्षा मोठं राज्य याचं प्रधान का नेमलं असेल, त्याला माफ का केलं असेल. इथेच ही गोष्ट संपत नाही, तर हे सगळं अशी लढाई संपली आणि मग अलेक्झांडर परत एकदा अंबीच्या राज्यामध्ये आला. तोपर्यंत त्याची जी फौज होती ती जवळजवळ पाऊण एक फौज मारली गेली होती. या लढाईनी ते इतके म्हणजे अगतिक केविलवाणे आणि निराश झाले होते की इथे या एका राज्यामध्ये असं तर ह्याच्या पुढे काय होईल, मगधपर्यंत आपण पोचणार कसं. त्यांनी घर सोडूनही बरीच वर्ष झाली होती आणि मग त्यांनी सगळ्यांनी आग्रह धरला की आम्हाला आमच्या राज्यात परत जायचं, लढाई नको, बास झाली लढाई, आता आम्ही कंटाळलो, आणखीन नुकसान, आणखीन आमची माणसं मारणं आम्हाला नको आहे, आम्हाला आमच्या देशात परत जाऊया. हा लकडा त्यांनी सिकंदर किंवा अलेक्झांडरच्या मागे लावला. अलेक्झांडरला सल्ला दिला अंबीनी की सैन्य आहे ते पटकन जायला हवं आहे, म्हणून सिंधू नदीच्या काठेकाठी जाऊन देत, कारण जवळचा मार्ग होता. मात्र सिंधू नदीच्या काठी तेव्हा पाऊस सुरू झाला होता आणि तो मार्गही खूप मुश्किल होता, सरळ सोपं नव्हतं. या पावसाच्या दिवसामध्ये निसरड्या वाटेवरून हिंदुकुश पर्वतामधला हा सगळा भाग आहे, तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता. आणि ह्याला मात्र सांगितलं की तू असं मात्र करू नको बरं का, तू चक्क दुसऱ्या मार्गाने जा. तो सगळा मार्ग जात होता आत्ताचा पंजाब हरियाणा वाळवंटी प्रदेश तिकडून जात होता. 1000 किलोमीटरचा हा प्रवास होता, मात्र 1000 किलोमीटरचा प्रवास करायला घोड्यावरून सुद्धा त्याला 1 वर्ष लागलं, कारण अंबीच्या राज्यातून बाहेर पडल्याबरोबर या मधल्या काळामध्ये काय झालं होतं बघा. पौरसाला सुद्धा 5 महिन्याचा अवधी लढाईच्या तयारीला मिळालेला होता, त्याचबरोबर आजूबाजूचे राजे होते त्यांनाही तयारीला वेळ मिळाला होता. ते प्रत्येक छोटा मोठा गल्ली गढी त्याच्यामध्ये त्याला विरोध करत होती. एक हरियाणामध्ये जेव्हा शिरला तेव्हा जाट प्रदेश, जाट लोकांचा हा हरियाणा, त्याही वेळेला शूर असे हे जाट, प्रचंड धिप्पाड असे हे जाट. त्याचबरोबर तिथे एक छोटी गढी होती, त्या गढीतून ती गढी एक गढी सर करायलाच या अलेक्झांडरला कित्येक दिवस लागले. कोणी म्हणतात त्या गढीमधून, कोणी म्हणतात कसा माहिती नाही, पण कोणीतरी एक बाण मारला आणि तो बाण विषारी होता आणि इतका ताकदवर होता की त्याचं जे शिरस्त्राण होतं, सगळा अंगरखा होता पोलादाचा, ते फोडून तो आत घुसला आणि त्याने अलेक्झांडरला जखम झाली. ती जखम आयुष्यात कधीच भरून आली नाही, त्याचं इन्फेक्शन झालं. आणि जेव्हा तो परत आपल्या देशामध्ये शिरला तेव्हा जवळजवळ 1 वर्ष उलटलेलं होतं, ती जखम चिखळलेली होती, त्याला ताप यायला लागला होता, विष सगळ्या अंगात भिजलेलं होतं. आणि जेमतेम 38-39 वर्षाचा सिकंदर तिथे तर गेला तर खरा, त्यांनी एक जश्म बनवला, काय ते कोणी म्हणतात दारू पि नशेमध्ये तो डुबला, कोणी म्हणतात त्याला मलेरियाचा ताप झाला, कोणी आणखीन काही म्हणतात, मात्र तिथे गेला मायदेशी आणि मायदेशी गेल्याबरोबर थोड्याच दिवसात त्याला मृत्यू आला. आणि त्याच्या अगोदर त्यांनी फक्त एवढंच लिहून ठेवलं आहे की अंबी वॉज अ ट्रेटर, पहिल्यांदा मोस्ट ट्रस्टवर्दी असणारा अंबी, त्याला नंतर मात्र कसा वाटला तर असा वाटला, ट्रेटर वाटला. तो शब्द आपण
उचलला आणि अंबी ट्रेटर, अंबी ट्रेटर, अंबी ट्रेटर असं आमच्या मनावर ठसवलं गेलं की त्यावेळचे राजे कसे होते, परकीयांना आक्रमण करायला बोलवत होते. मला वाटते आत्ता जे आपले लाडके नाही म्हणता येणार पण काही लोकांचे लाडके आहेत, काही युवराज परदेशात जाऊन जे काही मुक्ताफळं उधळतात त्याचाच हा जणू काही आपल्याला ते वाटतं की अरे हा आता अंबीसारखाच वागतोय असं पण पटकन म्हणतोही, पण अंबी तसा नव्हता. कारण प्रत्यक्ष चाणक्यांनी एवढं वाङ्मय निर्माण केलंय त्याच्या वाङ्मयात कुठेही अंबीला दोष दिलेला नाही. त्यावेळचं संस्कृत वाङ्मय, पाली वाङ्मय, त्या भागातलं गांधार वाङ्मय एक तर फारसं उपलब्ध नाही आहे, पण जे काही उपलब्ध आहे त्याच्यामध्ये शिलालेख, कुठल्याही मूर्ती किंवा असं काही संदर्भ आपल्याला मिळत नाही त्याच्यामध्ये अंबीला ट्रेटर म्हटलेलं आहे. म्हणूनच असा दावा संशोधक आहेत ते करतात की हा चाणक्य नीतीचा एक भाग होता आणि चाणक्य नीतीचा अवलंब अंबीनी केला, त्याचा फायदा पौरसाला झाला. अंबी आणि पौरस हे एकमेकाला मिळालेले होते आणि अलेक्झांडरला त्यांनी सीमेवरच कसं रोखलं याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला हे सांगता येईल. तेव्हा तुमच्या मनातलं हा जो एक खोटा इतिहास बनवलेला होता की अंबी वॉज अ ट्रेटर, त्यांनी अलेक्झांडरला बोलवलं पौरसाच्या विरुद्ध लढायला, हे मनातून काढून टाका. पौरसाने तर राज्य केलंच केलं, अंबीला त्यांनी क्षत्रप असं म्हणून नेमलं गेलं, त्याच्याजवळ आणखीनही काही राज्य दिली, मात्र अंबीला हे कधीच मान्य नव्हतं. थोडे दिवस त्यांनी क्षत्रप म्हणून काम केलं रे केलं, मात्र जसा हा अलेक्झांडर आपल्या राज्यामध्ये घुसला तसं यांनी स्वतःला राजा म्हणून डिक्लेअर करून टाकलं आणि परत तो राज्य करायला लागला. मग चंद्रगुप्त मौर्यानी नंतर त्याचा पराभव केला हा सगळा भाग वेगळा, पण परत एकदा बघा की अशा प्रकारे आपल्याला खोटा इतिहास. तुम्ही ही जेव्हा सगळी गोष्ट ऐकाल तेव्हा तुम्हालाही पटायला लागेल की खरंच की असं असू शकेल ना, त्यांनी शोधलाय म्हणून नव्हे, पण आपण जर नीट विचार केलास थोडंसं आपल्या डोकं, म्हणजे जर एखाद्याला खूपच मालिका बघून काही वाटत असेल आणि त्याचं डोकं फिरलं असेल तर सोडून द्या, पण सर्वसामान्य भारत याला आहे तरी नक्की पटेल की अंबी वॉज नॉट अ ट्रेटर, ही वॉज प्लेईंग अ रोल. चाणक्य नीतीमधली एक पात्र, महत्त्वाचं पात्र म्हणून त्यांनी काम केलं आणि अलेक्झांडरला धूळ चारायला त्याचं मिसगाईड केलं. पावसाच्या सुरुवातीला तोंडावर 5 महिने जेव्हा लढाई करणं या भागामध्ये सहज शक्य होतं, जिंकणं शक्य होतं, तोपर्यंत त्याला भरपूर मिठाई, जेवण, खाण गुंतवून ठेवलं आणि ऐन पावसाच्या वेळेला त्याला लढाईला पाठवलं आणि त्याचा घात केला म्हणून तो ट्रेटर. तर अशी ही गोष्ट मला खात्री आहे की तुम्हाला तरी आवडेलच आवडेल, पण असंख्य लोकांपर्यंतही पोचवा. कारण आज आपण जागं व्हायची वेळ आली आहे. वी आर नॉट ट्रेटर, नाही आम्ही असे नव्हतो, नाही असणारही नाही, आणि जे कोण ट्रेटर आहेत त्यांना धडा कसा शिकवायचा हे मात्र आता आम्हाला आणि आमच्या सरकारलासुद्धा कळलं पाहिजे. आम्ही सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवून आहोत की या अशा प्रकारे देशविरोधी विधानं करणाऱ्यांना भरपूर सजा झाली पाहिजे, मृत्यूदंड दिला गेला पाहिजे. कारण हे अख्ख्या भारताचं नुकसान करतायत, हे नुकसान आता परवडणारं नाही. नमस्कार, धन्यवाद. सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा.